दहशतवाद्यांशी झुंज देण्याकरता पुण्यात भारतीय लष्कर दल, सदर्न कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सेनेदलासोबत 10 ते 16 सप्टेंबरला लष्करी सराव सुरू होणार आहे अशी माहिती सदर्न कमांडचे प्रमुख डी आर सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यापूर्वीही अशा पद्धतीचा लष्करी सराव हा बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. त्यानंतर आता हा सराव पुण्यातील औंध इथल्या लष्करी तळावर होत आहे. पुणे हे एक सदर्न कमांडचे मुख्य स्थळ असून येथे सराव करण्यास वातावरण पोषक असून यापूर्वीही भारत चीनच्या सैन्यदलाच्या माध्यमातूनही सराव केला होता. त्यामुळे इतरत्र हा सराव न करता पुण्यामध्ये घेण्यात आला आहे. या सरावादरम्यान प्रत्येक देशातील 25 जवान येणार असून त्यांचे लष्कर प्रमुखही यामध्ये सहभागी होणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरला या सरावाला सुरुवात होणार असून यामध्ये शहर असुवा गाव परिसरात ज्या दहशतवादी पद्धतीने हल्ले करतात त्याबद्दल हा लष्कर सराव होणार आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कर नव्याने तयार करत असलेल्या युद्धसामुग्रीही दाखवली जाणार आहे. तसेच युद्धकाळात नागरिकांना कसं हाताळता येईल या माहितीचे आदानप्रदान केलं जाणार आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींचे प्रात्यक्षिकही यावेळी होणार आहेत. 16 सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे असं सदर्न कमांडचे प्रमुख डी आर सोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. ये एक्सरसाइज एक काउंटर टेररिस्ट ऑपरेशन सेमी अर्बन, मतलब के ना शहर ना गांव, बट दोनों मिला के जो आपका जो पेरिफेरल एरिया बनता है बाहर का एरिया, उसमें अगर टेररिस्ट ऑपरेशन हो तो किस प्रकार से हो. ये जी 10 से 16 तारीख तक होगा. ये एक हफ्ते का एक्सरसाइज है जहां पे तमाम देशों के आए हुए कंटिंजेंट्स अपनी एक्सपर्टीज शेयर करेंगे हमारे साथ और हम उनके साथ अपनी एक्सपर्टीज शेयर करेंगे. इसका समापन होगा 16 तारीख को औंध में, जहां पे एक एक्सरसाइज होगी, एक क्लोजिंग एक्सरसाइज, जो कि हमारे राज्य रक्षा मंत्री, हमारे चीफ और तमाम बिम्स्टेक नेशंस के चीफ्स और उनके रिप्रेजेंटेटिव्स देखेंगे. उसके बाद एक क्लोजिंग सेरेमनी होगी जिसमें एक परेड होगी, इक्विपमेंट डिस्प्ले भी हम करेंगे ताकि भारतवर्ष में जो इक्विपमेंट तैयार हो रहा है हम लोग जो बना रहे हैं और बाकी देशों में भी इस्तेमाल हो सकता है वो भी दिखाया जाएगा. और 16 तारीख को तकरीबन लंच टाइम पे ये ख़त्म होगा, ये पूरा एक्सरसाइज ख़त्म होगा. इस एक्सरसाइज की समापन के टाइम में जो हमारा परेड होगा उसके बाद तमाम कंटिंजेंट्स के साथ हम लोग मिलेंगे.